कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 44.93% मतदान। कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या प्रक्रियेसाठी 2142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर 357 केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 7 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षाच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचं मत नोंदवण्यात आलं होतं। तसाच प्रयोग आता निवडणुकीत केला जाणार आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रंगणात आहेत। या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे। दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून दोघांनाही विजयाचे दावे केले आहेत। रविवारी प्रचारच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या। शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधित केले। यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे। भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत, ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मत देतील। महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे। महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही। कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरचा पूर्ण भ्रमनिराश झाला असल्याची टीका फडणवीस यांनी केली। दरम्यान कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता। दोघांनीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता। फडणवीसांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिली होती। आज सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे, त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात।